गोडधोड खायचं मन करत असेल आणि त्यातल्या त्यात जर उपवास असेल तर खूप मोठा प्रश्न पडतो की उपवासाच्या दिवशी कोणता गोड पदार्थ बनवायचा. तर आज आपण तुमच्या प्रश्नाला पूर्णविराम देणार आहोत, कारण का आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे उपवासाची खीर. हो, ही खीर आहे ना, तुम्ही उपवासाच्या दिवशी सुद्धा मोठ्या आवडीने खाऊ शकता, कारण ही खीर आहे ना स्वादिष्ट तर आहेच पण त्यातल्या त्यात हेल्दी सुद्धा आहे. रेसिपीचं म्हणाल तर रेसिपीसाठी वेळ खूप कमी लागतो आणि कमीत कमी साहित्यापासून ही तयार होते. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे बगरची खीर आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद. तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य येते. इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे वरीचे तांदूळ घेतलेले आहेत, अर्धा तास भिजून घेतलेले आहेत, साखर, चारोली, बदामाचे काप, पिस्त्याचे काप आणि हा केसर. तुम्हाला सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल. आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया. आता सर्वात पहिल्यांदा आपण हे दूध आहे ना ते तापवत ठेवूया. आता त्यानंतर ही बगर आहे ना ती नितळत ठेवायची आपल्याला. आपली आता बगर नितळते आणि दूध तापते तोपर्यंत आपण सुका मेवा आहे ना तो भाजून घेऊया. इथे कढईमध्ये मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि तूप चांगलं गरम झालं ना का आपण सुका मेवा घालूया. चला आता तूप तापलेलं आहे, यामध्ये बदामाचे काप घालूया, पिस्त्याचे काप आणि ही चारोली परतून घेऊया. आणि जास्त आपल्याला तांबूस नाही करून घ्यायचा आहे, हलकासा सोनेरी रंग आला ना का आपण गॅस बंद करून घेऊया. हे बघा छान परतून झालेलं आहे. आता ना आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका डिशमध्ये काढून घेऊया. हे बघा आपलं दूधसुद्धा तापलेलं आहे, गॅस बंद करून घेऊया. आता याच तुपामध्ये ना आपण बगरसुद्धा भाजून घेऊया. चला आता परतून घेऊया. आपल्याला ना तुपामध्ये थोडीशीच भाजून घ्यायची आहे आणि आपल्याला सोनेरी किंवा तांबूस रंगावर अशी भाजून नाही घ्यायची आहे, फक्त एक मिनटच भाजून घ्यायचं आहे. ही बघा आपली भगर आहे ना ती भाजून झालेली आहे. आता काय करूया, यामध्ये दूध घालूया. आणि त्यानंतर यामध्ये आपण केसर घालूया, म्हणजे केसरचा रंग आणि स्वादसुद्धा चांगला येईल. आता मिक्स करून घेऊया. आता ही भगर आणि दूध आहे ना ते आपल्याला 10 मिनिटं उकळून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये ना असं ढवळत राहायचं आहे, नाहीतर ही भगर आहे ना ती तळाला चिटकून बसेल. हो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे 10 मिनिटांमध्ये ही भगर आहे ना ती दुधासोबत चांगली शिजली सुद्धा जाईल, हो की नाही? हो. अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राइब करा. आता 10 मिनिटांनंतर आपली भगर आहे ना ती चांगली शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता त्यानंतर आपण ही साखर घालूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी साहित्यामध्ये ना वेलची पावडर दाखवली नव्हती, तर ही सुद्धा मी घालणार आहे. आणि वेलची आहे ना ते मी साखरेसोबत वाटलेले आहे म्हणून तुम्हाला जास्तीची वाटते, आपल्याला कमीच घालायचे. आणि हा भाजलेला सुका मेवा. आणि पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया. आणि 5 मिनिटं आपल्याला मंद गॅसवरती शिजून घ्यायचे. ही बघा 5 मिनिटांनंतर आपली खीर आहे ना ती घट्ट सुद्धा झालेली आहे आणि तयार सुद्धा झालेली आहे. आता काय करूया, गॅस बंद करून घेऊया.
पाहिलीत किती स्वादिष्ट रेसिपी आपली एकदम झटपट तयार झाली ना. आता तुम्ही सुद्धा उपवासाला अशी मस्त पैकी साजूक तुपातली भगरची खीर नक्की ट्राय करा. आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण अशाच मस्त की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात. मित्रांनो, हा छोटे जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका. इंस्टाग्राम आजी टीवरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका. चला अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.